मित्रांनो, आयपीएल संबंधी आणि क्रिकेट जगतातील काही महत्त्वाचे अपडेट या समोर येत आहेत, ज्यात तुम्हाला कळेल की संजू सॅमसन हा तो कोणत्या संघातून खेळू शकतो, कुठल्या एका संघातून त्याला ऑफर आलेली, आणि याशिवाय आणखीन महत्त्वाचे अपडेट, त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर मग सर्वात आधी दिवसभरातील पहिल्या मोठ्या अपडेटबद्दल बोललोत, तर हा अपडेट येतोय कॅमेरॉन ग्रीन याच्या हवाल्याने। होय मित्रांनो, तर खरं तर एकीकडे कॅमेरॉन ग्रीनला आयपीएल मिनी ऑक्शनमध्ये आता सर्व संघ टार्गेट करणार होते, ज्यामुळे तो सर्वात महागड्या खेळाडूसुद्धा ठरला असता, पण दुसरीकडे मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियाने खूप मोठे विधान हे केलेले। होय मित्रांनो, तर मित्रांनो खरं तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने येथे असं सांगितलंय की कॅमेरॉन ग्रीन आयपीएलला जाणार की नाही याबाबत कोणतेही वक्तव्य हे आम्ही केलेलं नाही, आणि म्हणूनच याचा अंतिम निर्णय पाहिला तर आयपीएल सुरू होण्यापूर्वी काही आठवड्यांपूर्वी ते सांगू शकतात, अशीच काही अपडेट ही समोर येते। आणि म्हणूनच कॅमेरॉन ग्रीन सारखा खेळाडू आयपीएल मिनी ऑक्शनमध्ये येईल की नाही हे अजूनही आपल्याला सांगता येत नाही, तर असे तुमच्यावर काय मते ते कमेंट करून नक्कीच सांगा। तर मग आता दिवसभरातील दुसऱ्या मोठ्या अपडेटबद्दल बोललोत, तर अपडेट येतोय आयपीएलच्या शेड्यूल संबंधी। होय मित्रांनो, ज्यात खरं तर आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून किंवा मार्चच्या एंडपासून आयपीएल हे आपल्याला सुरू होताना दिसणार आहे, पण अशात मित्रांनो याशिवाय या शेड्यूलमधील आणखीन एक बदल पाहिला तर आयपीएलमध्ये यावर्षी आपल्याला कुठल्याही प्रकारचे डबल हेडर सामने हे पाहायला मिळणार नाहीत, कारण बीसीसीआयने आता एका दिवसात फक्त एकच आयपीएल सामना होईल अशीच योजना ही तयार करत आहे। तर यामागचे कारण म्हणजे डबल हेडर सामना असल्यास दिवसा सामना हा बऱ्याच लोकांना पाहता येत नाही, आणि म्हणूनच बीसीसीआय असा निर्णय घेत आहे, ज्यामुळे कुठल्याही प्रकारचा डबल हेडर सामना आपल्याला यावर्षी पाहायला मिळणार नाही। तर मग आता आपण पुढील अपडेटबद्दल बोललो, तर अपडेट येतोय रोहित शर्मा याच्या हवाल्याने। होय मित्रांनो, तर खरं तर कालच्या सामन्यात रोहित शर्माला अंगठ्याला इंजुरी झाली होती, ज्यामुळेच तो मॅचमध्ये दिसला नाही, पण नंतरून आपल्या टीम इंडियाची विकेट पडल्यावर तो बॅटिंगला आला, आणि इंजुअर असून सुद्धा त्याने फक्त 28 चेंडूत 51 धावांची शानदार अर्धशतकीय पारी खेळली, आणि याच कारणास्तव त्याचे कौतुक देखील बऱ्याच स्तरावरून होत आहे। परंतु मित्रांनो, अशात एक वाईट बातमी म्हणजे यानंतरून काही पुढील सिरीजमध्ये तो आपल्याला खेळताना दिसणार नाही। तर मग आता आपण पुढील अपडेटबद्दल बोललोत, तर अपडेट येतोय मुंबई इंडियन्स संघ आणि राजस्थान रॉयल्स या संघांच्या हवाल्याने, ज्यात खरं तर काल या दोन्ही संघांनी श्रेयस गोपालला त्यांच्या ट्रायल कॅम्पमध्ये बोलावले होते, ज्यामध्ये तसे पाहिले तर या दोन्ही संघांना एका चांगल्या स्पिनिंग गोलंदाजाची गरज आहे, ज्यात विशेषतः पाहिले तर मुंबई इंडियन्स संघाला, आणि म्हणूनच त्यांनी श्रेयस गोपालला ट्रायल कॅम्पसाठी बोलवले होते, आणि त्यामुळेच कदाचित मुंबई इंडियन्स संघ श्रेयस गोपालला मिनी ऑप्शनमध्ये आपल्या संघात घेण्याचा प्रयत्न करू शकतो, असंच काही आपल्या समोर हे दिसून येते। तर मग आता या पुढील अपडेटबद्दल बोललोत, तर अपडेट येतोय एन जगदीशन याच्या हवाल्याने। होय मित्रांनो, तर खरं तर यावर्षी पाहिले तर एन जगदीशन हा मिनी ऑक्शनमध्ये सर्वात महागडा अनकॅप प्लेअर म्हणून विकला जाणार आहे, कारण त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी ही केली होती, आणि म्हणूनच अनकॅप प्लेअरच्या कॅटेगरीत तो खूप महागडा खेळाडू म्हणून विकला जाणार आहे। पण अशात एन जगदीशनने स्वतः असे विधान केलेले की त्याला मुंबई इंडियन्स किंवा सीएसके या दोन संघांकडून खेळायला आवडेल, तर मग अशात आता कोणता संघ त्याला घेतोय हे पाहण्यासारखेच आहे। तर मग आता शेवटच्या आणि मोठ्या अपडेटबद्दल बोललोत, तर अपडेट आहे आयर्लंड क्रिकेट बोर्ड यांच्या हवाल्याने, ज्यात खरं तर प्रत्यक्षात आयर्लंड क्रिकेट बोर्डाने संजू सॅमसनला मोठी ऑफर दिली। जर संजू सॅमसनला भारतीय संघात संधी मिळाली नाही तर तो आयर्लंड या संघासोबत खेळू शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे, ज्यामध्ये याव्यतिरिक्त मित्रांनो सर्वात मोठी बाब म्हणजे आयर्लंड संघाने त्याला कॅप्टन्सी पद याची सुद्धा ऑफर ही दिलेली। तर मग अशात तुम्हाला काय वाटते, संजू सॅमसनने भारतीय संघाव्यतिरिक्त आयर्लंड संघाकडून खेळावे का, ते कमेंट करून नक्कीच सांगा। तर मग मित्रांनो, ह्या होत्या आयपीएल संबंधी आणि क्रिकेट जगतातील काही महत्त्वाचे अपडेट। तर मग अशा तुम्हाला अपडेट कशा वाटल्या कमेंट करून नक्कीच सांगा, आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, व्हिडिओत पुन्हा एकदा अशाच एका माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये।